सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी महावितरणच्या विरोधात एकत्र येत स्ट्रीट लाईट थकीत बिल आणि गावगावच्या खांबांवरील लाईट बंद केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला आहे। यामध्ये गावातील स्ट्रीट लाईट चालू करण्याची आणि पाणी पुरवठ्याचं बिल माफ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या पायी मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यानं पोलिसांनी पोई नाक्यावर हा मोर्चा अडवून गुंडाळला। या कंदील मोर्चामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते। खूप लाजिरवाणी निर्माण झालेले आज या वीज वितरण कंपनीचा आम्ही धिक्कार करत आहोत। आज त्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही काढत आहोत। आमचे जिल्हाध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कंदील मोर्चा हा कशासाठी आहे? आज खरं तर ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना आज सर्व सरपंचांना चाकपडत हा कारभार करावा लागत आहे। हा दिवसा कंदील मोर्चा काढण्याची वेळ सरपंचांवर का आली? आज पूर्ण शासनाचे नवीन नवीन नियम रोज 15 वित्त आयोगात नवीन नवीन तरतुदी रोज त्याच्यावर जी आर बदलतोय नो रोज नवीन आदेश येतोय आणि या आदेशामुळे आज सरपंचांना ग्रामपंचायतीचा कारभार करणं खूप कठीण झालेलं आहे आणि याच्यामुळं आज नवीन लाईट कनेक्शन भरा, 15 वित्त आयोगाचा नवीन आराखडा तयार करा, आराखडा केल्यानंतर परत जोडणी करा, वेगवेगळे नवीन आदेश रोज काढतायत। त्यामुळे या सर्व सरपंचांना ग्रामपंचायतीचा कारभार भविष्यात अंधकारमय झाल्यासारखा वाटतोय आणि हा म्हणूनसाठी हा कंदील मोर्चा आज आपण इथं काढत आहोत। महेश क्षीरसागर, झूम ऑन न्यूज, सातारा।